हेलो गाइस, हैप्पी होली. सो मी लवकर करते हैप्पी होली कारण की मी चालले आहे कोकणात घरी संगमेश्वरला. बिकॉज कोणाला आज सिक्रेट आहे, सरप्राईज आहे सगळ्यांसाठी. कोणाला माहीत पण नाही आहे की आम्ही पण येतो. बाकी सगळे कल्याणला आहेत, दादा वहिनी पूजा आणि नितेश वगैरे. आणि कोण मम्मी पप्पा तर ऑलरेडी गावीच आहेत. त्यांनासुद्धा माहीत नाही आहे की आम्ही पण चाललो आहे. त्यांच्यासोबतच तिकीट काढले. त्यांना आम्ही कधी सांगितलं पण नाही आहे. त्यांची 8 दिवस तयारी चालू होती, बॅग पॅक करणं, कपडे वगैरे. आणि आज आम्ही इतकं धावपळ करून हे केलं, पॅकिंग केली आहे, शॉपिंग केली आहे दोघांनी. आणि तेवढी बॅग, नवीन बॅग घेतली आहे, सगळं करून. आणि झोप पण नाही झाली. आणि आता 4:25 गाडी आहे कल्याण. आणि खाली आत्ता वाजले 2. आणि खाली ओला आली आहे, ती आम्हाला आता कल्याणला सोडणार आहे. आणि की कंटाळा आला आहे कारण की दिवसभर ऑफिस त्याच्यात पण त्याच्या कामामध्ये बिझी होता. संध्याकाळी येताना दादरहून शॉपिंग केली, परत घरी आले, परत दोघं जण ठाण्याला जाऊन शॉपिंग केली. आणि तेवढं बॅग पॅक करायचं, सगळे कपडे वगैरे, कोणते काय पाहिजे काय नको. कारण की आम्ही कधी येणार आपण, 10 तारखेला सकाळी येणार. आमची 9:00 काय ते रात्रीची कितीची 1:00 आहे ना, 1:30 ट्रेन आहे संगमेश्वरून. तर आम्ही सकाळी उतरणार आणि परत पुन्हा ऑफिसला जाणार. खूप धावपळ आहे आता 4-5 दिवस. पण माझी 4 वर्ष झाली आहेत लग्नाला आणि मी पहिल्यांदा होळीला झाले. आणि त्याच्यास तर ऑलरेडी कोकणातला असून सुद्धा एकदा पण गेला नाही आहे, तो पण फर्स्ट टाईम चाललं आहे. आणि सगळ्यांसाठी सरप्राईज आहे की आम्ही पण येतो. ते ऑलरेडी सगळेजण पाठी लागलेले की हा तुम्ही चला म्हणून. सो आम्ही काही ना काही कारण सांगून त्यांना हा नाही जमणार आहे असं सांगतो आहे. पण आम्ही सगळ्यांसाठी सरप्राईज देणार. सगळेजण आता ते तर तिकडून येतील लवकरच, आम्ही पण पोहोचणार तिथे. सगळ्यांचे बघूया चेहरे कसे झाले. आणि माझी फर्स्ट होळी आहे आणि होमामध्ये नारळ वगैरे टाकणार आणि पहिल्यांदा बघणार आहे कोकणातली होळी. सो बघूया. बघा तेजस, चलो बाय बाय बाय. आमची पॅकिंग ही बघा, आमची बॅग इकडे, ती मोठी नाही आहे तिकडे, ही वाली बॅग आहे ही. आणि पाठीमागे एक अशी पॅकिंग आहे. बाकी सगळ्या लाईट्स बंद केले. हा लाईट चालू ठेवायचे. ओके, बाकी काय राहिलंय? आमची गाडी आलेली आहे, नेहमीचेच काका आहेत डेलीची. आणि आता आम्ही चालले कल्याण स्टेशनला. फायनली आम्ही कल्याण स्टेशनला पोहोचलेले आणि हे लोक अजून आलेले नाही दोघं पण. आणि आता अशी वाजले आय थिंक 1.5 तास थांबायचं. खूप 1.5 ते 2 तास थांबायचं. नागपूर मडगाव आहे, यहां से पनवेल जाएगा. ते लोक आल्यानंतर बघूया त्यांची रिएक्शन. लोक येत आहेत हा. आणि ते आता जर आम्ही दादा भेटला नसता, दादा कुठे असो, हॅलो काय ना, दादा जर भेटला नसतं तर हे प्लॅटफॉर्म 5 ला दोघं सगळेजण असते. आता त्यांच्यासाठी सरप्राईज आहे. दादा तर शॉक झाले. आता यांची काय रिॲक्शन असेल ते बघायची. इथे रिॲक्शन बघतोय फोनवरती, मेसेज कॉल कर, कॉल नको काय पण बघतो. हा तर खूप तेजस खूप एक्सायटेड झाले. बघायचंय कधीची लपून राहिले आणि मी बसले इकडे. जस्ट येतो तू इकडे जा, तू इकडे मोबाईल इकडे. नितेश आला पुढे. रेडी आता सगळ्यांचे रिॲक्शन बघायचे.
दादा चलला बापरे फाइनली 5 तासाने गाड़ी आली रात्री 4:15 ची गाड़ी है आता 9:15 आली है 5 तास लेट है आता उतरायच्या टाइमला गाड़ी आली है फाइनली गाड़ी मध्ये बसलो 5 तासाने लाइट होती रात्री झोप आहे ना काही कंटाळले तिथे पोहोचायच्या टाइमला गाड़ी कल्याणला आली है त्या टाइममध्ये आम्ही संगमेश्वरला उतरलो असतो पण गाडी खूप 5 तास लेट असल्यामुळे गाड़ी उतरायच्या टाइमला कल्याणला आली है आता रोहा आणि कोलाड गेले अजून 2 तास आहेत मी तर थोडी झोपून उठली आता आणि इकडे तेजस झोपले छोटा झोपलाय तिकडे दारा झोपलाय आणि त्याच्या पुढे दिसतच नाही तिकडे पूजा आतमध्ये झोपले आणि आमचे मांजर बसले कॉमेडी चालले अरे करायचं ना मी येते ह्यांचा सुप्रिया वकीलचा आवाज घोरायचा केलेला रेकॉर्ड कसली हा बाबू तू घोरते हा 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 मला तेव्हा माहिती ह्याला वाटते मम्मी बोलली की पूजा घोरते हा बोललेला की पूजा घोरते म्हणून सगळ्यांची झोप झालेली आहे आणि असे कॉमेडी करतात आंबावडी घेतलेली नारळवडी खोबरावडी घेतलेली तिकडे दादासाहेबांची पण झोप झालेली आहे दुसऱ्यांच्या सीटवर जाऊन बसलेत स्वतःची सीट सोडून ना बाबू दादा पप्पा डॅडू दुसऱ्यांच्या सीटवर बसलेत ना इकडे घे ना बनवायला इथे बस नाही शॉर्ट घ्या ना तुम्ही उभा पकडू त्यांना सांगितलं बेल पिरियड द्या त्यांना भेळ आली भेळ बघा ते दादाचे आता काय काकडी येते अरे एवढी खास नाही आहे ती आजी काकडी बाबू कोण आला पटप बस है 50
फायनली आता संगमेश किती मिनिट आहेत अजून? 5-10 मिनिटात संगमेश्वर येईल. आता मी आईस्क्रीम घेतली ट्रेन मधली मँगो आईस्क्रीम आणि आमच्या बॅगा वगैरे सगळं घेतलेले इकडे. शनिवार आली ना तिला मी तुम्हाला नाही जमणार खायला नाही तर शिंकर पाहिजे. त्या बोगद्यामध्ये ना खूप असं हे वारा खूप लागतो. फायनली आम्ही आता संगमेश्वरला उतरणार आहोत. आला संगमेश्वर. आता एवढं परत चालत आता जायचंय आपल्याला तिकडे. आता आम्हाला असं जायचंय. हो हो हे बघा चला फायनली उतरणार आम्ही. एवढं काल पुरा दिवस घालवला रात्र घालवलं आता दुपारी उतरतोय आम्ही. फायनली गावाला पोहोचलो. हो य पहिला डब्बा खूप पुढे जाणार आहे आपला. आता आम्हाला खूप पाठी यायचंय इथून. आता घरी गेल्यानंतर मम्मी पप्पांना पण सरप्राईज आहे. त्यांना पण माहित नाही आम्ही आलोय ते. त्यांना पण सरप्राईज होता. आता त्यांना पण त्यांची रिएक्शन जाऊन सगळ्यांची बघायची आहे काय बोलतात. अरे थांबली पायर बघ. फायनली उतरलो आम्ही. चलो उतरो जल्दी. चला आता आम्हाला परत तेवढ्या लांब जायचं. त्या ब्रिज वरून परत त्या साईडला जायचं. काय 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 आता विचार चाललाय कुठून जायचं. अरे हा खूप लांब आहे. चला फायनली स्टेशनला आता ह्या साईडला आलोय आणि रिक्षा पकडली आणि सगळ्यांसाठी मम्मी पप्पांसाठी सरप्राईज आहे म्हणून आम्ही पाठच्या रिक्षा मध्ये आहोत आणि पुढे एक रिक्षा गेली आहे बघूया. पुढे एक रिक्षा आहे. सध्या सगळेजण दादा पूजा वहिनी आणि मितेश त्याच्यामध्ये आहेत आणि या रिक्षावाल्या काकांना पण सांगितलंय की पाठी पाठी राहायचं आहे सरप्राईज आहे म्हणून. काय होते ते खूप एक्साइटेड आहे. काय 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 करतात खूप हे गर्दीला आले तर सगळे बघतच जातील. हे असं आहे हे असं आहे. Thank you.
देवरुख आंबवलीमध्ये पोहोचले आणि बोलतात ना कोकणात आल्यानंतर स्वर्ग स्वर्गामध्ये आल्यासारखं वाटतं. सो तसंच वाटतं आणि आता पण मी खूप दिवसाने आली आहे. तर आजीच्या आजी आल्यानंतर मी आय थिंक 6-7 महिन्यानंतर आली असेल. आणि इथे माहिती आहे कोकणामध्ये चिऱ्यांची घरं, लाल चिऱ्यांची घरं, कोकण मेवा, आंबे, फणस, काजू, पुन्हा आपली करवंद, जांभळं सगळं आणि खूप छान वाटतं. आलं ना आता तर 4 दिवस राहणार आहे, त्याच्यामुळे आणखी जास्त मजा वाटते. आणखी एवढ्या दिवस राहायला कधी भेटत नाही. फर्स्ट टाईम एवढा दिवस राहायला भेटणार आहे आणि फर्स्ट टाईम होळी पण बघणार आहे इकडे. आणि आता घरी गेल्यानंतर आता मम्मी पप्पांना पण सरप्राईज आहे की बघूया त्यांची रिॲक्शन काय असणार आहे बघितल्यानंतर आम्हाला दोघांना. बाकीचे तर चौघांना येणार होते तर माहीतच होते, पण आम्ही पहिलं आता आम्ही आले येतो इथे माहीत नाही आहे सगळं कोणाला, त्याच्यामुळे ते काय आता बोलतील ते बघूया घरी गेल्यानंतर. आता इथून खाली उतरायचं आहे ना, आता आमच्या घराकडे जायला नसते. तो इकडे मंदिर दिसतो कोपऱ्यात. हे काय इकडे दिसत होतो आमच्या घरी जायचा रस्ते आहे इथे ना. तेजसच्या आवडीचं हे काय पर्याय आहे ना, काय म्हणतात मासे पकडायला यायचं काय बोलतात त्याला पर्या. इकडे हा 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 हो इकडे तेजस लहानपणी इकडे गावी आल्यानंतर मासे पकडायला जायचं बरं आहे. आणि पावसाळ्यात तर खूप छान असतो, धबधब्यासारखा असतो इथे. सगळं पावसाळ्यात आणखीन ग्रीनरी ग्रीनरी असते इकडे. आणि आता आता पण आहेच, पण आता पण बघूया. आणि 8 दिवस काय काय पकवलंय घरी की आम्हाला हे घेऊन या ते घेऊन या. जास्त भाऊ झाले आता थोडा घरी म्हणून मम्मी पप्पांना सरप्राईज आहे म्हणून गेली पुढे. चला आता ती रिक्षावाले अगं हळूहळू नेतात सरप्राईज आहे म्हणून. हे बघा इकडे घर दिसतंय चकवलारू मस्त घर आहे. हे ना लाव आहे मला की नाही कोण तिथे समोर गेल्याशिवाय समजणार नाहीये. अरे ह्याची गाडी गेली पण उतरून गेलो समोर घर आला गेट आहे थोडं पुढे जाऊन बघू सगळ्यांची रिॲक्शन. बॅग आहेत दोन सरप्राईज होत आमचं सगळ्यांसाठी सरप्राईज सगळ्यांसाठी यांच्यासाठी पण सगळ्या सरप्राईज. कस वाटलं मस्त सरप्राईज मस्त ये खाली बघ मम्मी खुश झाल्या खूप यांना पण पप्पा. हा दिसतो ना आता खूप हे केलंय चेंजेस केलेत. पहिली इथे चूल होती आता इथे मस्त गॅसचा कट्टा वगैरे खूप छान वाटतंय. आणि गावच्या काखी
काकी बघा इकडे इकडे आहे इटली चूल होती इथे ती इकडे शिफ्ट केली आणि पहिले तुम्हाला मी घर दाखवले आमचं आणि इकडे आमच्या देवाराची रूम आहे इकडे हे टॉयलेट वॉशरूम आणि अरे वा इथे पण छान केलंय इथे एक रूम आहे तिकडे पण मस्त केलं कार्पेट आणि इकडे पूर्ण हे पप्पा इकडे पाठची बाजू आहे आमची सगळी हे पाठी खूप छान केले आता पूर्ण चेंज इथे गाडी राहील मस्त गेलं ना पाहिलं.